नाशिक रोड परिसरातील शिवाजी पुतळ्याजवळ मध्यवर्ती चौकामध्ये असणाऱ्या फोन सर्व्हिसेस या मोबाईल दुकानामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी चोरी झाली असून या चोरीमध्ये दुकानातील 25 ते 30 नवीन मोबाईलसोबतच स्मार्टवॉच, ब्ल्यूटूथ यांसह 20 मोबाईल डिस्प्ले चोरी करण्यात आलेत. भरवस्थित केलेल्या या धाडसी चोरीमुळे नाशिक रोड परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या ठिकाणी चोरी झाल्यानं चोरांनी आता थेट पोलिसांनाच आव्हान दिल्याचं बोललं जात आहे. नाशिक रोड परिसरामध्ये मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाच्या वरचा पत्रा फोडून आत प्रवेश करत दुकानातील मुद्देमाल लंपास केलाय. ही चोरी चोर करत असताना CCTV मध्ये कैद झाली आहे. या चोरीमुळे दुकान मालकाचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. माझं नाव गोविंद राजेंद्र टोकसे. मी नाशिक रोडला माझा शॉप आहे फोन सर्व्हिस. इथं रात्री मी दुकान 11 दरम्यान बंद केले असतात. सकाळी 10 आल्यानंतर मी जेव्हा शॉप ओपन करून बघितलं तर माझ्या दुकानातला एकही मोबाईल व तसेच सगळे सेकंड हँडसेट चोरी जाऊन पूर्ण चोरट्यांनी पूर्ण दुकान साफ केलं आहे. त्याच्यात ओपो विवोचे हँडसेट होते, सेकंड हँड हँडसेट होते. सेकंड हँड हँडसेट कमीत कमी 1.5 ते 2 लाखाचे होते. नवीन हँडसेट 1 लाख 1.5 लाखाचे आसपास गेले. चोरट्यांनी सगळे छोटे फोन न घेऊन जाता सगळे मोठे अँड्रॉईड फोन घेऊन गेला. त्याच्यामुळं दुकानात पूर्ण त्यांनी देवाला सुद्धा सोडलं नाही. देव पण सगळे खाली पाडून देवाचं हे चेक हे करून तो गेला. 20 ते 25 हँडसेट होते सगळे सेकंड हँड नवीन मिळून. 1.5 लाखाच्या आसपास माल होता. कस्टमरांचे सेकंड हँड रिपेरिंगचे हँडसेट पण काही हँडसेट भेटत नाही आहे. जे आहे स्मार्ट वॉच ते घेऊन गेले सोबत, त्यांच्यासोबत वॉच आणि सगळे ब्लूटूथ ते घेऊन गेले. भर चौकात झालेल्या या चोरीनं आजूबाजूच्या व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून अशा चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे. याबाबत अद्याप गुन्हा दाखल झालेला नसून अधिक तपास नाशिक रोड पोलीस स्टेशन करीत आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.